महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष, ठाकरे गटाने बाजू मांडली, उद्या शिंदे गटाकडून युक्तिवाद, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरुद्ध माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात मंगळवारची सुनावणी संपली. आता उद्या म्हणजेच बुधवारी पुन्हा नियमित सुनावणी होणार आहे. मंगळवारी नवम रेबिया प्रकरण, अपात्र आमदारांचा मुद्दा, अध्यक्षांचे अधिकार यावर वादाच्या फेरी झडल्या. ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी आणि देवदत्त मराठे यांनी बाजू मांडली, तर शिंदे गटाकडून हरीश साळवे बुधवारी आपली बाजू मांडतील. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठापुढे याचिकेवर मंगळवारपासून सुनावणी सुरू झाली. ही सुनावणी आता नियमित होणार आहे. फडणवीसांना आता साक्षात्कार कसा? काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल. अजित पवारांबरोबर 2019 मध्ये झालेला शपथविधी हा शरद पवारांशी चर्चा झाल्यानंतरच झाला होता, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी एका कार्यक्रमात बोलताना केला होता. यावरून आता विविध राजकीय चर्चांना उधाण आले असताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी फडणवीसांवर टीका केली आहे. फडणवीसांना 3.5 वर्षांनंतर या गोष्टीचा साक्षात्कार कसा झाला असा सवाल त्यांनी विचारला आहे. काँग्रेससाठी पहाटेचा शपथविधी महत्वाचा नाही, तर महागाई, बेरोजगारी, शेतकरी व जनतेचे मूलभूत प्रश्न महत्वाचे आहेत, असेही पटोले यांनी म्हटले आहे. केंद्रीय यंत्रणा शिंदे गटाला माहिती पुरवतात, चंद्रकांत खैरे यांचा आरोप. महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केंद्रीय यंत्रणा आणि निवडणूक आयोगाबाबत गंभीर आरोप केले आहेत. निवडणूक आयोगासह केंद्रीय यंत्रणा शिंदे गटाला गोपनीय माहिती पुरवत असल्याचा आरोप खैरे यांनी केला आहे. निवडणूक आयोगात आम्ही एखादा अर्ज दिल्यानंतर त्याच्या 5 मिनिटांपूर्वीच त्यांचा देखील अर्ज येतो, त्यामुळे कुठेतरी माहिती गहाळ होत आहे. केंद्र शासनाच्या काही यंत्रणा अशा आहेत की आम्ही कोणता कागद किंवा अर्ज दिला आणि शिंदे गटाने कोणता कागद द्यावा याबाबत त्यांना माहिती पुरवतात, असे खैरे यांनी म्हटले आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोश्यारींना निरोप. राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे अभिनंदन करणारा प्रस्ताव मांडण्यात आला. राज्यहिताचे निर्णय घेण्यात शासनाला मार्गदर्शन केल्याबद्दल हा प्रस्ताव मांडण्यात आला. यावरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. यासोबतच धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 15,000 रुपये प्रोत्साहनपर रक्कम देण्याचा निर्णय देखील राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. त्यासाठी 1,000 कोटींच्या निधीस मान्यता देण्यात आली असून या निर्णयाचा 5,00,000 शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. बीबीसीवरील छाप्यांवरून राजकारण तापले. ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन अर्थात बीबीसीच्या कार्यालयांवर आयकर विभागाने छापे टाकल्यानंतर भारतातच विशेषतः राजकीय जगतात याचे जोरदार पडसाद उमटले आहेत. अगोदर बीबीसीची डॉक्युमेंटरी आली, त्यावर बंदी घालण्यात आली, आता त्यांच्यावर आयकर विभागाने छापे घातले आहेत. हा प्रकार म्हणजे अघोषित आणीबाणी आहे. आम्ही अदानी प्रकरणात संयुक्त संसदीय समिती मार्फत चौकशीची मागणी करत आहोत आणि हे सरकार बीबीसीच्या मागे लागले आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेस पक्षातर्फे देण्यात आली आहे. महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने हा प्रकार म्हणजे भारत मातेला गुलाम बनवण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे. इतरही राजकीय पक्षांनी त्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. मलिक आजारी असल्याचे पटवून द्या, जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक हे खरंच आजारी आहेत हे पटवून द्या, असे निर्देश मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. मलिक यांनी ईडीने केलेल्या अटकेविरोधात जामिनासाठी अर्ज केला आहे. आज मुंबई उच्च न्यायालयात जामिनावर तातडीच्या सुनावणीसाठी आलेल्या मलिक यांना कोर्टाने निर्देश दिले आहेत. मुंबई उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणी दरम्यान मलिकांना कोणताही गंभीर आजार नसल्याचा दावा अंमलबजावणी संचालनालयातर्फे म्हणजेच ईडीतर्फे करण्यात आला. सोलापूरच्या शासकीय रुग्णालयातील युवा डॉक्टरची आत्महत्या. सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात सेवा देणाऱ्या एका युवा डॉक्टरने आपल्या राहणाऱ्या क्वार्टर्समध्ये आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास उघडकीस आली. डॉक्टरने इंजेक्शन घेऊन आत्महत्या केल्याचे सिव्हिल हॉस्पिटल परिसरामध्ये बोलले जात आहे. डॉक्टर गौरव राजू वाखरे असे डॉक्टरचे नाव असून ते बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई येथील रहिवासी आहेत. 5 नोव्हेंबर 2022 रोजी डॉक्टर वाखरे यांनी डॉक्टर वैशपायन शासकीय मेडिकल कॉलेज या ठिकाणी अनेस्थेशिया या डिग्रीसाठी ऍडमिशन घेतले होते. मिशिगन विद्यापीठात गोळीबार, 5 जण ठार. मिशिगन विद्यापीठात झालेल्या गोळीबारात किमान 5 जण ठार झाले असून अन्य काही जण गंभीर झाले आहेत, असे पोलिसांनी सांगितले. हा गोळीबार करणारा हल्लेखोर सोमवारी रात्रीपासून फरार आहे. हा हल्लेखोर एक बुटका व्यक्ती असून त्याने जीन जॅकेट आणि बॉल कॅप घातलेली आहे, असे कॅम्पस पोलीस विभागाचे हंगामी पोलीस उपप्रमुख ख्रिस रोझमने सांगितले आहे. या हल्लेखोराचा शोध घेण्यासाठी ईस्ट लॉगिन्सच्या आवारात शेकडो पोलीस अधिकारी शोध घेत आहेत. विद्यापीठातील विद्यार्थ्यांना सुरक्षित ठिकाणी आश्रय देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. निक्की हेल देणार ट्रम्प यांना आव्हान. साऊथ कॅरोलिना प्रांताच्या माजी गव्हर्नर, संयुक्त राष्ट्रात अमेरिकेच्या राजदूत राहिलेल्या वरिष्ठ मुत्सद्दीर निक्की हेले यांनी 2024 होणाऱ्या अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार असल्याचे घोषित केले. रिपब्लिकन पार्टीकडून अध्यक्षपदाची उमेदवारी मिळवण्यासाठी माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प प्रयत्नशील आहेत.
मात्र निक्की हेले यांनी आपली उमेदवारी घोषित केल्यामुळे ट्रम्प यांना उमेदवारीच्या शर्यतीसाठी मोठे आव्हान दिले जाणार आहे. निक्की हेले यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या उमेदवारीची घोषणा केली आहे. महिला विश्वकरंडक स्पर्धेत उद्या वेस्ट इंडिजची सामना. ICC महिला विश्वकरंडक T20 क्रिकेट स्पर्धेत उद्या म्हणजेच बुधवारी भारत व वेस्ट इंडिज यांच्यात लढत होत आहे. सलामीच्या लढतीत परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा पराभव केल्यामुळे भारतीय संघ भरात असल्याने त्यांचे स्पार्डे या सामन्यात जड राहणार आहे. या स्पर्धेपूर्वी दक्षिण आफ्रिकेतच पार पडलेल्या तिरंगी क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाने वेस्ट इंडिजवर वर्चस्व राखले असल्याने या सामन्यात जर विजय मिळवायचा असेल तर वेस्ट इंडिजच्या संघाला केवळ चांगली गोलंदाजी करून चालणार नाही तर फलंदाजी करताना भारताच्या सक्षम फिरकी गोलंदाजीचा देखील समर्थपणे सामना करावा लागणार आहे.